नमस्कार सर्व मंडळींना. पकवाज गुरु या मालिकेमध्ये मी स्वतः श्रीकांत लक्ष्मणराव आपले सहर्ष स्वागत करीत आहे. आज आपण एक नवीन विषय घेऊन आलेलो आहे, तो म्हणजे चिन्हांचा खुलासा. म्हणजे ज्यावेळी आपण लिहितो, म्हणजे एखादा ताल किंवा ठेका, तो कशा पद्धतीने लिहिला जातो किंवा त्यामध्ये कुठे त्याची चिन्ह आहेत, ती बेसिक आपल्याला जर समजलं नाही तर खूप गोंधळ होऊन जातो. त्यामुळे कसं पकवाज वाजवण्यापूर्वी ते आपल्या लक्षात आलं पाहिजे व ते टाळीवरती कसं काय म्हटलं जातं किंवा एखादा ताल कसं काय म्हटलं जातो ते मी तुम्हाला आज प्रत्यक्षात दाखवणार आहे. म्हणजे पूर्वी म्हणजे कसं आपण आज पकवाज वाजवतोय बरोबर, तर पकवाज वाजवण्यापूर्वी म्हणजे आपण पडंत म्हणजे वाचणे, म्हणजे ती पडंत आपल्याकडून झाली पाहिजे. ती पडंत झाल्याशिवाय आपल्याला वजन किंवा त्या गाण्याची किंवा त्या तालाची लय आपल्याला कळणार नाही. म्हणून ते पहिलं ताल पाठांतर करून तो टाळीर म्हणून त्याची चिन्ह कुठे कुठे आहेत ते लक्षात घेऊन जिथे विश्रांती आहेत ते विश्रांतीचं चिन्ह असतं ते आपल्या लक्षात आलं पाहिजे. म्हणून तत्पूर्वी आपण ते चिन्ह आपण लक्षात घेऊ. आपण प्रत्येक तालाच्या ठेक्यामध्ये त्याची सम कुठे आहे, त्याची टाळी कुठे आहे किंवा त्याचा काल कुठे आहे, त्याचे विभाग किती आहेत हे आपल्या लक्षात आले पाहिजेत आणि ते बरोबर लिहिले गेले पाहिजेत. एका मात्रेमध्ये किती अक्षर आहेत, 3 आहेत, 4 आहेत, 5 आहेत, 6 आहेत, मग त्याला कशा प्रकारे रेघ ओढली पाहिजे किंवा कशा प्रकारे त्याचं चिन्ह आहे ते तुम्हाला आज मी पुरेपूर व्यवस्थित रित्या दाखवणार, म्हणजे तुम्हाला पुढे जाऊन काहीच प्रॉब्लेम होणार नाही. ज्यावेळी तुम्ही शिकून मोठे व्हाल व दुसऱ्या मुलांना शिकवायला लागेल त्यावेळी तुम्हाला ह्याची खूप गरज लागेल. कारण त्यावेळी आपण तो तालाचा ठेका तो आपण समोरच्याला लिहून देत असतो, त्यावेळी आपलं ते मात्रा किंवा काल सम खंड हे सर्व लिहिता आले पाहिजे. म्हणून आपण जर समजलो नाही तर दुसऱ्याला समजून सांगू शकत नाही. तर सर्वांसाठी मी हा चिन्हांचा खुलासा करून देत आहे. तर चला मग आपण ते कसं काय लिहायचं आहे ते पाहूया. काही विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात येणाऱ्या अडचणी ओळखून नवीन विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ बनवत आहे. ज्यावेळी टाळीवरती तालाचा ठेका आपण जेव्हा म्हणून दाखवत असतो त्यावेळी सम कुठे दाखवले आहे, काल कसा दाखवला आहे किंवा त्याची टाळी कशी दाखवली आहे हे आपल्याला दर्शवता आलं पाहिजे. त्याची आज मी तुम्हाला ओळख करून देणार आहे. प्रथम आपण चिन्ह पाहू, म्हणजे प्रत्येक चिन्ह कशी काय दर्शवली जातात ते आपण पाहू. हे पहा, समेचं चिन्ह असं आहे. समेची व्याख्या काय, तर कोणत्याही तालाच्या पहिल्या मात्रेस सम असे म्हणतात. समेच्या जागेवर एक विशिष्ट प्रकारचा जोर असतो. हे पहा टाळीचे चिन्ह. आता त्याची व्याख्या काय आहे, तालाचा ठेका म्हणताना ज्या स्थानावर ताल रचनेप्रमाणे टाळी येते त्यास टाळी असे म्हणतात. आता हे पहा कालाचे चिन्ह, त्याला आपण खाली देखील म्हणतो. तर त्याची व्याख्या पण पाहू. तालाचा ठेका म्हणताना ज्या जागेवर ताल रचनेप्रमाणे टाळी न वाजवता नुसत्या हाताच्या इशाऱ्याने ती जागा दाखवली जाते तिला काल किंवा खाली असे म्हणतात. आता बघा हे विभाग असे दर्शवले जातात. आता विभाग म्हणजे काय, तालाच्या ठेक्याचे स्वरूप स्पष्ट होण्याकरिता ठेक्याचे जे छोटे छोटे भाग पडतात त्यांना त्या ठेक्याचे विभाग म्हटले जाते. दोन समान मात्रांच्या तालाचे स्वरूप हे त्याच्या विभागावरून स्पष्ट होते. हे बघा खंड अशी दाखवली जातात. हे बघा आता खंड म्हणजे काय, ताल रचनेप्रमाणे ठेक्याच्या प्रत्येक विभागामध्ये समाविष्ट झालेल्या मात्रांना त्या तालाचे खंड असे म्हणतात. म्हणजेच खंडाची बेरीज केल्यास तालाच्या एकूण मात्रा दिसतात.
आता पहा आवर्तनाचे चिन्ह कसे दर्शवायचे, का चालू होण्याच्या अगोदर जिथून ठेका चालू होतो त्याच्या अगोदर एक उभी रेख द्या आणि जिथे ठेका संपतो तिथे एक उभी रेख द्या, म्हणजे एक आवर्तन पूर्ण होते. तर त्याची व्याख्या पण पाहू. आवर्तन, कोणताही ताल त्याच्या प्रारंभापासून शेवटपर्यंत एकदा वाजवला किंवा म्हटला तर त्याला त्या तालाचे एक आवर्तन म्हटले जाते. हे पहा, मात्रा अशी दर्शवली जाते, म्हणजे ह्या अशा चिन्हाने पूर्ण मात्रा दर्शवली जाते. म्हणजे कसं, त्याच्यामध्ये एक देखील अक्षर येईल, दोन अक्षर येतील, तीन अक्षर येतील, चार अक्षर येतील, किंवा पाच सहा सात आठ, म्हणजे समजा तिरकिट तकतागे, मग ही अक्षर पूर्ण एका मात्रेत आहेत, म्हणून हा कंस आपण तिथपर्यंत दाखवलेला आहे. म्हणजे ते ती जी अक्षर आहेत ती पूर्ण एका मात्रेत आहेत. मात्रा हे ताल मोजण्याचे एक साधन आहे. तालाचा सर्व वेळ मोजण्याकरिता वेळेचे जे अल्प प्रमाण ठरवितात त्यास मात्रा असे म्हणतात. मात्रा मोजण्याकरिता आकड्यांचा वापर केला जातो. म्हणजे हे बघा, हे मात्रेचं चिन्ह आपण असं दाखवतो आहे. काही जण तर अशी रेघ ओढून दाखवतात, काही हरकत नाही, पण त्या मात्रांच्या खाली आकड्यांचा वापर केला जातो. म्हणजे बघा, एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा अकरा बारा, म्हणजे बारा मात्रेचा चौताल असो, सोळा मात्रेचा आदिताल असो, सात मात्रेचा तेवराताल असो, आठ मात्रेचा भजनी टेका असो, दहा मात्रेचा सुलताल असो व चौदा मात्रेचा धमारताल असो, म्हणजे त्यावेळी हा असा आकड्यांचा वापर केला जातो. ज्या तालामध्ये जेवढ्या मात्रा दर्शवल्या आहेत तर त्याप्रमाणे आपण त्या दर्शवल्या पाहिजेत. हे बघा, हे आहे विश्रांतीचं चिन्ह. त्याला अवकाश देखील म्हणतो, अवग्रह देखील म्हणतो, किंवा आपण गॅप देखील म्हणतो. दुसरं बघा, इथे ह्या चिन्हाला आपण अ देखील म्हणतो. ज्यावेळी आपण वाजवायला बसतो त्यावेळी आपल्याला तिथे काही अक्षर वाजवायचं नाही, ते ती जागा नुसती सोडून द्यायची आहे. मग त्या जागेवर आपण तोंडाने उच्चार करू शकतो अ किंवा आ अत ई, किंवा आकड्यांचा देखील आपण वापर करू शकतो, किंवा एक दोन किंवा एक. मी एक तुम्हाला तिहाई म्हणून दाखवतो, म्हणजे त्याच्यामध्ये देखील आपण आकड्यांचा वापर देखील करू शकतो अवग्रहाच्या जागेवरती. आता मी तुम्हाला तिहाई म्हणून दाखवतो. आता आपण आठ मात्रेची तिहाई घेतोय. तिरगिट तक्तागे तिटकत गदिगन धा एक, तिरगिट तक्तागे तिटकत गदिगन धा एक, तिरगिट तक्तागे तिटकत गदिगन धा. ही झाली आठ मात्रेची तिहाई, म्हणजे असा वापर केला जातो. आपण जेव्हा कुठल्याही तालाचा ठेका पूर्णपणे म्हणतो त्याच्यानंतर तो पूर्ण म्हणून झाल्यानंतर शेवटचा जो समेचा धा येतो तो म्हणायला विसरू नका, कारण त्याच्याशिवाय ठेका हा पूर्ण होत नाही. आता आपण थोडीशी माहिती करून घेऊ. ताल म्हणजे काय? तर गायन वादनाची लांबी मोजण्याचे साधन म्हणजे ताल. विशिष्ट संख्या घेऊन नियमबद्ध केलेल्या रचनेस ताल असे म्हणतात. त्यानंतर तालाचा ठेका येतो. तर तो ठेका म्हणजे काय? पखवाज किंवा तबल्यावर वाजवल्या जाणाऱ्या अनेक तालांच्या बोलांना ठेका असे म्हटले जाते. आता वर्ण म्हणजे काय? मृदंग आणि पखवाज ही वाद्य ही एकच आहेत. म्हणजे मृदंगाच्या मूळ भाषेतील अक्षरांना वर्ण असे म्हणतात. उदाहरणार्थ ता दिन ना ती ट घ क या मुळाक्षरांना वर्ण असे म्हटले जाते. आता त्याच्यात बोल आले. मृदंग, मृदंग या वाद्याची स्वतःची अशी भाषा आहे. ह्या भाषेतील अक्षरांना किंवा अक्षर समूहांना बोल असे म्हटले जाते. त्याच्यात परत, म्हणजे आता आपण जी बोललो ता दी ना ती ट घ क ह्या सात अक्षर मृदंगाची भाषा बनली आहे. आज आपण तालाच्या ठेक्याची टाळी
मी तुम्हाला वाजवून दाखवणार आहे, म्हणजे कुठे सम येते किंवा टाळी कशी दर्शवली जाते, तर काल कशा प्रकारे दाखवला जातो, तर आज आपण ते प्रात्यक्षिक पाहूया। चला तर मग, सुलताल 10 मात्रेचा ताल आहे, त्याची सम 1 वरती आहे, टाळी ह्या 3 आहेत, तर 1, 5 आणि 7 वरती टाळी आहे। काल म्हणजे खाली, तर काल किती आहेत? 2। 3 आणि 9 वरती काल आहे। विभाग 2, 2 चे 5 विभाग आहेत। आता आपण टाळीवरती पाहू। पहिल्या मात्रेवरती सम येते तिथेच टाळी दाखवली जाते, व जिथे जिथे टाळीचं चिन्ह आहे तिथे अशा प्रकारे तुम्ही टाळी दाखवा। काल म्हणजेच खाली, तर काल अशा प्रकारे दाखवला जातो। तालाच्या ठेक्यामधील मात्रा ह्या अशा प्रकारे दाखवल्या जातात। 4 ताल आहे 12 मात्रेचा, त्याची सम 1 वरती आहे, टाळी 1, 5, 9, 11 वरती आहे, काल म्हणजेच खाली 2 आहेत, काल 3 वरनी 7 वरती आहे, आणि विभाग 2, 2 चे 6 विभाग आहेत। चला तर मग आता टाळीवरती पाहू। आधी ताल 16 मात्रेचा आहे, त्याची सम 1 वरती आहे, टाळी 3 आहेत, 1, 5 आणि 13, काल म्हणजेच खाली, तर काल 1च आहे, 9 वरती, आणि विभाग आहेत 4, 4 चे 4 विभाग। चला तर मग हा ठेका टाळीवरती पाहू। जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर मी आज हा चिन्हांचा खुलासा करून दिला आहे। तो तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून भूतकरू मुलांना हा व्हिडिओ भेटेल आणि त्याचा त्यांना पुरेपूर फायदा होईल। चला तर मग आजच्या पुरतं एवढंच, नवीन काहीतरी पुढे घेऊन येऊ तुमच्यासाठी। चला तर मग, राम कृष्ण हरी।